बेडकी हाळे ते रस्ता कामांचा शुभारंभ, मंत्री शशिकला जोले यांचे विशेष प्रयत्न। बस स्थानक ते दसरा चौकपर्यंतच्या सीसी रस्ता कामासाठी 80 लाख रुपये व दसरा चौक ते गळदगा मार्गावरील नारेमाळापर्यंतच्या उर्वरित रस्त्यासाठी 1,50,00,000 रुपये निधी मंत्री शशिकला जोले यांच्या विशेष प्रयत्नाने 2,30,00,000 रुपये निधी मंजूर करण्यात आला असून या दोन्हीही रस्त्याच्या कामाचा शुभारंभ बुधवार तारीख 1 रोजी मंत्री शशिकला जोले यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आला। जेसीबी यंत्राचे पूजन लीना संगपाळ, ग्रामपंचायत सदस्य बिलकश मुल्ला, वनमाला शिंदे, राजश्री शिंदे, कावेरी चौगुले, सुमन शिंदे, विद्या संगाणे, वनिता शिंदे व रोहिणी निकम यांच्या हस्ते करण्यात आले। तर आरजी डोमणे, बाबासाहेब उपाध्ये, ग्रामविकास अधिकारी अशोक झेंडे, कृष्णा आर्गे, सुनील नारे, अण्णासाहेब नलवडे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश सुतार यांनी कामाला चालना दिली। तर अशोक जठार, सुहास डोमणे, हैबती कोरे, विलास थरकार, प्रकाश तरदाळे, रमेश आर्गे यांनी कुदळ मारून कामाचा शुभारंभ केला। यावेळी मंत्री शशिकला जोले म्हणाल्या, बेडकी हा बस स्थानक ते दसरा चौकपर्यंत सुमारे 380 मीटर अंतराचा सीसी रस्ता TSP सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून 80 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला असून कामाचे मक्तेदार म्हणून शब्बीर गौंडी हे काम पाहणार आहेत। तर त्याचबरोबर दसरा चौकपासून गळदगा मार्गावरील नारेमाळ्यापर्यंतचा 1.5 किलोमीटर अंतराचा रस्ता डांबरीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या 5,054 योजनेअंतर्गत 1,50,00,000 रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे। या कामाचे मक्तेदार म्हणून अनिल बेनिहळ्ळी हे काम पाहणार आहेत। गेल्या 2 वर्षाच्या कालावधीत बेडकी हाळे येथील अनेक मंदिर जीर्णोद्धारासाठी कोट्यावधींचा निधी देण्यात आला असून मंदिर जीर्णोद्धाराची कामे प्रगतीपथावर आहेत। तर चिक्कोडी येथे 5 तारखेपासून होत असलेल्या वीरराणी कित्तूर चन्नम्मा या महानाट्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहनही केले। सिद्धेश्वराच्या श्रीचरणी शिरसाष्टांग नमस्कार अर्पण करतो। इथे उपस्थित असणारे माझे सर्व कार्यकर्ते आणि बंधू आणि बहिणींना नमस्कार। पत्रकार बंधूंनो, बेटक्याळ बसस्टँडपासून तळ्यापर्यंत आपल्याला 80 लाख रुपये ह्या रोडसाठी आपण इथं भूमिपूजा केलेलं आहे। तर या 80 लाखामध्ये 7.5 मीटर जुनीचं रोड खूप सुंदर पद्धतीनं होणार आहे आणि एक साईडला गटर देखील घातलेलं आहे। आणि हे जे काही आता गेल्या 3 वर्ष कोविडमध्ये थोडंसं कामकाज मागं पडलं होतं, आता जोरदार सगळीकडे कामकाज सुरू झालेलं आहे। तर हे बसस्टँडपासून तलाव तळ्यापर्यंत हे 1/2 किलोमीटरचं रोड 80 लाखामध्ये आज सुधारणं आणि त्याचं डेव्हलपमेंट झाली घेतलेलं आहे। आणि ह्या तळ्यापासून चक्री फॅक्टरीपर्यंत, चक्री सर्कल म्हणतो तिथंपर्यंत, चक्रीगिडा म्हणतो तिथंपर्यंत, रोज क्रॉसपर्यंत कमीत कमी 1,50,00,000 निधी मंजूर झालेला आहे। ते देखील आज भूमिपूजा केलेला आहे आणि ते देखील 5.5 मीटर रुंदीचा रस्ता होणार आहे आणि त्याला देखील आपण गटरची व्यवस्था केलेली आहे आणि डांबरीकरण असं सुंदर असं रस्ता टेबल होणार आहे। टोटली आज बेडक्याळ बस स्टॉपपासून आपल्या भोज क्रॉसपर्यंत हे सर्व रस्ता डेव्हलपमेंटसाठी आज घेतलेलं आहे 1,50,00,000 एक 80 लाखामध्ये। आणि ह्याचबरोबर मी माझ्या या निपाणी भोज क्रॉसपर्यंत कमीत कमी 1,50,00,000 निधी मंजूर झालेला आहे। ते देखील आज भूमिपूजा केलेला आहे आणि ते देखील 5.5 मीटर रुंदीचा रस्ता होणार आहे आणि त्याला देखील आपण गटरची व्यवस्था केलेली आहे आणि डांबरीकरण असं सुंदर असं रस्ता टेपन होणार आहे। टोटली आज बेडक्याळ बस स्टॉपपासून आपल्या भोज क्रॉसपर्यंत हे सर्व रस्ता डेव्हलपमेंटसाठी आज घेतलेलं आहे 1,50,00,000 एक 80 लाखामध्ये। आणि ह्याचबरोबर मी माझ्या या निपाणी तालुक्याच्या सर्व बंधू बहिणींना सांगू इच्छितो की जोले परिवाराच्या जोले ग्रुपच्या माध्यमातून अनेक विविध आपण सांस्कृतिक, धार्मिक, आरोग्य, क्रीडा, शिक्षण ह्या पद्धतीमध्ये अनेक सेवा आपण ह्या मतदारसंघामध्ये केलेल्या आहे। तर आताच परवा बघितला की पतंग उत्सव झाला, आता फेब्रुवारी येणाऱ्या 4 आणि 5 तारखेला आपल्याच जिल्ह्याच्या वीरराणी कित्तूरची राणी चन्नम्मा ही ज्या ब्रिटिशांच्या विरोधात लढा घेतला आणि तिला संगोळी रायण्णांचा साथ मिळालं, अशा कित्तूर राणी चन्नम्माचं महानाट्य, जसं आम्ही जाणता राजा शिवगर्जना बघतो
की त्याच्यामध्ये घोडा, हत्ती, उंट, बैलगाडी हे सगळं स्टेजवर येऊन आपण जे काही त्या नाट्यामध्ये बघतो त्याच पद्धतीचं महानाट्य कर्नाटक सरकार आणि कन्नड आणि संस्कृती खातं आणि रंगायन धारवाड यांच्या माध्यमातून जे काही कितूर राणी चन्नम्मा हे महानाट्य 4 आणि 5 फेब्रुवारीला आपल्या निपाणीच्या आमच्या नागनूरच्या शाळेमध्ये आपण ठेवलेलं आहे आणि सगळ्यांना कूपन व्यवस्था होईल, सगळ्यांनी येऊन त्याचा लाभ घ्यावा आणि आपल्या मुलांना घेऊन यायचं आहे कारण मुलांना इतिहासाचं जाण पाहिजे, इतिहासाचं ओळख पाहिजे. यावेळी कार्यकर्त्यांच्या हस्ते मंत्री जोले यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते बीबी बेडकिहाळे, ग्रामपंचायत सदस्य तात्यासाहेब केस्ते, प्रशांत पाटील, मलगवडा पाटील, बाबूराव नारे, तात्यासाहेब चौगुले, बाळासाहेब शिंदे, शांतीनाथ शिंदे, चंद्रकांत चव्हाण, इस्माईल मुल्ला, शौकत मुल्ला, राजू पाटील, प्रकाश तारदाळे, रमेश हनबरट्टी, गोमटेश उपाध्ये, बाबू माळी, शिवराज चौगुले, भूपाल हेगडे, योगेश निकम, ओमकार चौगुले, सिद्धू सूर्यवंशी, सुकुमार जाधव, बसू आंबी यांच्यासह इतर कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.